स्टूडेंट या वीडियो मध्ये आपण 7 स्टैंडर्ड चा जो आपला 6 लेसन आहे त्याचा एक्सरसाइज पाहतोय. पहा याच्या आधीचे सुद्धा व्हिडिओचे एक्सरसाइज मी दिलेले आधीच्या लेसन मध्ये लेसनचे सुद्धा एक्सरसाइजचे व्हिडिओ चॅनलवरती आहे. तुम्हाला कमेंट मध्ये मी लिंक दिले बघा, कमेंट मध्ये लिंक चेक करा, सगळे व्हिडिओ एक्सप्लेनेशन आणि एक्सरसाइजचे सुद्धा मिळतील. तुम्हाला जर एक्सरसाइजचे व्हिडिओ अजून हवे असतील तर मला नक्की कमेंट कळवा, म्हणजे पुढच्या लेसनचे मी एक्सरसाइजचे व्हिडिओ बनवीन. तुम्हाला जर याचा फायदा होत असेल तर मी पुढचे सुद्धा व्हिडिओ बनवीन. एक्सप्लेनेशनचे तर सगळे आहेतच, पण क्वेश्चन आन्सर जे तुम्हाला हवे असतील तर नक्की कमेंट करा. मात्र पहा आता आपण 6 लेसन स्टार्ट करतोय, मेजरमेंट ऑफ फिजिकल क्वांटिटी त्याचा एक्सरसाइज. राईट आन्सर टू द फॉलोइंग क्वेश्चन इन युअर ओन वर्ड. पहिला क्वेश्चन आहे, व्हाय इज द वेट ऑफ द सेम ऑब्जेक्ट डिफरंट ऑन डिफरंट प्लॅनेट. म्हणजे वेगवेगळ्या प्लॅनेटवरती एकाच ऑब्जेक्टचं वेगवेगळं वजन कसं असतं. पहा आन्सर, वेट डिपेंड ऑन द ग्रॅव्हिटेशनल फोर्स ऑफ द प्लॅनेट. वेट कशावरती डिपेंड असतं, तर ग्रॅव्हिटेशनल फोर्स ऑफ द प्लॅनेट. ग्रॅव्हिटेशनल फोर्स ऑफ एव्हरी प्लॅनेट इज डिफरंट फ्रॉम प्लॅनेट टू प्लॅनेट. प्रत्येक प्लॅनेटचा ग्रॅव्हिटेशनल फोर्स हा डिफरंट असतो. सो द वेट, इथून आपण सो म्हणायचं, द वेट ऑफ द सेम ऑब्जेक्ट डिफरंट ऑन डिफरंट प्लॅनेट. हे आन्सर, एवढंच. दोन पॉईंट लिहायचे, सो म्हणायचं आणि हे द्यायचं. तुम्हाला मी अॅक्युरेट आन्सर देण्यासोबतच कमीत कमी छोट्या, म्हणजे जितकं छोटा आन्सर मला देता येईल अॅक्युरेट, तेवढं मी देण्याचा प्रयत्न करणार आहे, जेणेकरून तुम्हाला पाठ करायला पण सोपं जाईल आणि लक्षात ठेवायला सुद्धा सोपं जाईल. नेक्स्ट आहे, व्हॉट प्रिकॉशन विल यू टेक टू मेक अ अॅक्युरेट मेजरमेंट इन डे टू डे अफेअर्स. म्हणजे डे टू डे लाईफमध्ये तुम्ही कोणते प्रिकॉशन्स घ्याल जेव्हा खरेदी कराल, एखादी वस्तू खरेदी करायला जाल किंवा हे करायला जाल तेव्हा काय कराल. बघा, द काय आपण ऑब्झर्व काय करायचं आहे, बघा प्रिकॉशन काय घ्यायचे आहेत. द बॅलन्स शुड कॅरी द स्टॅम्प ऑफ स्टँडर्डायझेशन. म्हणजे जे आपण खरेदीला जाऊ तिथे जो बॅलन्स असेल तो एकदम स्टॅम्प असला पाहिजे स्टँडर्डायझेशनचा त्याच्यावरती. नेक्स्ट आहे, बॅलन्स शुड स्टेबल. जो आपण बॅलन्स आपण जो दुकानदार युज करणार आहे तो कसा पाहिजे, बॅलन्स शुड स्टेबल. थर्ड आहे, द वेट शुड बी मेड ऑफ मेटल. जे वेट्स असतात वजन करण्याचे ते मेटलचे बनलेले पाहिजेत. नेक्स्ट आहे, व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन मास अँड वेट. म्हणजे मास आणि वेट मध्ये फरक काय आहे. बघा, आपण असे डिफरन्स जिथे आपण जसे आपण लिहितो तसे दोन दोन पॉईंट मी लिहिलेले आहेत. द अमाऊंट ऑफ मॅटर प्रेझेंट इन अ सबस्टन्स इज कॉल्ड मास. बघा, परत सांगते, द अमाऊंट ऑफ मॅटर प्रेझेंट इन अ सबस्टन्स इज कॉल्ड मास. वेटच्या इथे काय बघा, द ग्रॅव्हिटेशनल फोर्स दॅट ऍक्ट ऑन धिस मास इज कॉल्ड वेट. बघा, द ग्रॅव्हिटेशनल फोर्स दॅट ऍक्ट ऑन धिस मास इज कॉल्ड वेट. आणि इकडे सेकंड पॉईंट आहे, इट इज स्केलर क्वांटिटी. इकडे सेकंड पॉईंट, इट इज वेक्टर क्वांटिटी. हे दोन डिफरन्स मी तुम्हाला इथे दिलेले आहेत. पुढे बघा, पुढे तुम्हाला सांगितलेलं आहे सेकंड क्वेश्चन, इथे मॅच द पेअर करायचे आहेत. पहा, व्हेलॉसिटीला सी येणार, वन ला सी मीटर सेकंड, एरियाला स्क्वेअर मीटर ई, व्हॉल्यूमला ए लिटर, मासला बी किलोग्रॅम आणि डेन्सिटी डी किलोग्रॅम बाय क्युबिक मीटर. पहा, वनचं सी, टूचं ई, थ्रीचं ए, फोरचं बी आणि फाईव्हचं डी. पुढे तुम्हाला आहे, एक्सप्लेन गिविंग एक्झाम्पल स्केलर क्वांटिटी आणि वेक्टर क्वांटिटी. या दोघांचे सुद्धा मी तुम्हाला बुकमध्ये स्टिक करून देणार आहे. पहा, आपण बघूया, पेज नंबर तुम्ही 41 काढा. 41 मध्ये बघा, स्केलर क्वांटिटी आणि वेक्टर क्वांटिटी दिलेली आहे. पहा इथे, अ क्वांटिटी दॅट कॅन बी कम्प्लीटली एक्सप्रेस बाय इट्स मॅग्निट्यूड अलॉंग इज कॉल्ड अ स्केलर क्वांटिटी. हा स्केलर क्वांटिटीचा फर्स्ट पॉईंट येईल तुमचा, इथून इथपर्यंत, बरोबर. आणि मग सेकंड इथे एक्झाम्पल, फॉर एक्झाम्पल सच ॲज लेंथ, ब्रेथ, एरिया, मास, टेम्परेचर, डेन्सिटी, टाइम, वर्क, एक्सेट्रा. हा झाला सेकंड पॉईंट, एवढाच तुम्ही तिथे लिहायचं आहे. पहा पहा, हे झालं आपलं स्केलर क्वांटिटी दोन्ही. मग आता वेक्टर क्वांटिटीला काय, हे बघा, इथून फर्स्ट पॉईंट स्टार्ट होईल, टिक करून घ्या आणि मग व्यवस्थित अक्षरामध्ये तुम्ही तुमच्या नोटबुकमध्ये लिहा. वेक्टर क्वांटिटी, द क्वांटिटी दॅट इज एक्सप्रेस कम्प्लीटली ओनली व्हेन
मैग्नीट्यूड एंड डायरेक्शन आर बोथ गिवन इज कॉल्ड वेक्टर क्वांटिटी. हे फर्स्ट पॉइंट येईल. आणि सेकंड पॉइंट बघा, फॉर एक्झाम्पल इथे तुम्ही सेकंड पॉइंट म्हणायचं. फॉर एक्झाम्पल, अ डिस्प्लेसमेंट ऑफ 20 किलोमीटर टुवर्ड्स द नॉर्थ, द एरोप्लेन फ्लाइंग एट अ वेलॉसिटी ऑफ 500 किलोमीटर पर आवर टुवर्ड्स मुंबई. एक्झाम्पल दिलेलं आहे वेक्टर क्वांटिटीचं. असे दोन पॉइंट, याचे दोन पॉइंट आणि याचे दोन पॉइंट तुम्ही टिक करून घ्या आणि नंतर व्यवस्थित तुमच्या नोटबुकमध्ये लिहा. पुढे फोर्थ क्वेश्चन आहे, एक्सप्लेन गिविंग एक्झाम्पल द ऑकर द एरर दॅट ऑकर व्हाईल मेकिंग मेजरमेंट. म्हणजे तुम्हाला बघा एक्झाम्पल, ह्याचा आन्सर मी सांगते पहा. पहिले आपण कॉज बघूया. कॉज आहे कशामुळे होतं असं, नॉट युझिंग द अप्रोप्रिएट डिव्हाइस, म्हणजे योग्य डिव्हाइस न वापरल्यामुळे एरर येतात मेजरमेंटमध्ये. सेकंड आहे नॉट युझिंग द डिव्हाइस प्रॉपरली, म्हणजे डिव्हाइस प्रॉपरली यूज न केल्यामुळे होतं. पहिलं आहे नॉट युझिंग द अप्रोप्रिएट डिव्हाइस, सेकंड आहे नॉट युझिंग द डिव्हाइस प्रॉपरली. कॉज हा कशामुळे, मग हे होऊ नये आपल्यासोबत, आपल्यासोबत हे होऊ नये म्हणून आपण काय करणार, व्हाईल बाईंग थिंग्स अँड ग्रोसरी शॉप अँड व्हेजिटेबल मार्केट रिमेंबर द फॉलोईंग थिंग्स, असं आपल्यासोबत होऊ नये म्हणून आपण काय काळजी घेणार. बघा विथ एक्झाम्पल मी तुम्हाला सांगते, द बॅलन्स शुड कॅरी द स्टॅम्प ऑफ स्टँडर्डायझेशन. आपण काय काय गोष्टी करायच्या आहेत, रिमेंबर द थिंग्स, आपण गेलो तिथे काय काय बघायचं आहे, द बॅलन्स शुड कॅरी द स्टॅम्प ऑफ स्टँडर्डायझेशन, द बॅलन्स शुड बी स्टेबल. ह्या दोन गोष्टी तुम्ही पाहायच्या आहेत, त्याच्यामुळे आपल्याला एरर होण्यापासून आपण ही काळजी घेऊ शकतो. पहा, व्हाईल बाईंग थिंग्स अँड ग्रोसरी शॉप अँड व्हेजिटेबल मार्केट रिमेंबर द फॉलोईंग थिंग्स, फर्स्ट बॅलन्स शुड बी कॅरी द स्टॅम्प ऑफ स्टँडर्डायझेशन, बॅलन्स शुड स्टेबल. पुढे बघा, तुम्हाला दोन गिव रिझन आहेत. फर्स्ट आहे, इट इज नॉट प्रॉपर टू मेजर क्वांटिटीज बाय युझिंग बॉडी पार्ट अँड युनिट. म्हणजे बॉडी पार्ट वापरून आपण प्रॉपर कोणतंही मेजर करू शकत नाही. गिव रिझन का असं विचारलंय. फर्स्ट आहे, द लेंथ ऑफ द बॉडी पार्ट चेंजेस फ्रॉम पर्सन टू पर्सन. म्हणजे प्रत्येकाचे बॉडी पार्टची लेंथ ही चेंज होत असते. द लेंथ ऑफ द बॉडी पार्ट चेंजेस फ्रॉम पर्सन टू पर्सन. सेकंड आहे, अक्युरेट मेजरमेंट कॅनॉट बी फाउंड विथ द बॉडी पार्ट एज युनिट. अक्युरेट मेजरमेंट कॅनॉट बी फाउंड विथ द बॉडी पार्ट एज युनिट. सो इट इज नॉट प्रॉपर टू मेजर द क्वांटिटीज बाय युझिंग बॉडी पार्ट एज युनिट. दोन पॉइंट लिहायचे, सो म्हणायचं आणि हायलाइटचं. हा झाला आपला गिव रिझन फर्स्ट. सेकंड आहे, इट इज नेसेसरी टू गेट द वेट अँड मेजर स्टँडर्डाइज ऍट रेग्युलर इंटरवल्स. म्हणजे थोड्या थोड्या दिवसांनी, काही दिवसांनी जे वेट आहे ते स्टँडर्डाइज करून यायला लागतात किंवा तिथे चेक करायला न्यायचे. का न्यायचे बघा, फॉर अक्युरेट वेट अँड मेजरमेंट कॅन बी टेकन. कशासाठी आपल्याला फर्स्ट दिलंय, फॉर अक्युरेट वेट अँड मेजरमेंट कॅन बी टेकन, अक्युरेट वेट आणि मेजरमेंट घेण्यासाठी. सेकंड आहे, एरर विल बी अवॉइडेड, म्हणजे जो एरर येणार आहे मेजरमेंटमध्ये तो अवॉइड करण्यासाठी. सेकंड, सो म्हणायचं इथे आणि क्वेश्चन लिहायचा, इट इज नेसेसरी टू गेट द वेट अँड मेजर स्टँडर्डाइज ऍट रेग्युलर इंटरवल्स. पहा, मी थोडक्यात तुम्हाला क्वेश्चन आन्सर द्यायचा प्रयत्न केलाय आणि अक्युरेट की तुम्हाला पाठ करायला सोपं जाईल. आणि नेक्स्ट लेसनचे सुद्धा तुम्हाला एक्झरसाइजचे व्हिडिओ हवे असतील तर कमेंट करा, म्हणजे मला समजेल. आणि एक लास्टचा क्वेश्चन आहे बघा, एक्सप्लेन द नीड फॉर अक्युरेट मेजरमेंट अँड द डिव्हाइस टू बी युज्ड फॉर दॅट. म्हणजे अक्युरेट मेजरमेंटसाठी अक्युरेट मेजरमेंटची गरज का असते आणि कोणते डिव्हाइस युज केले जातात. पहा, मेजरमेंट ऑफ अ सबस्टन्सेस दॅट आर प्रेसियस, म्हणजे जे मौल्यवान आहेत, प्रेशियस आहेत. मेजरमेंट ऑफ सबस्टन्सेस दॅट आर प्रेशियस ऑर युज इन व्हेरी स्मॉल क्वांटिटी, किंवा एकदम छोट्या क्वांटिटीमध्ये युज केले जातात. इट्स डन, पहा, सो प्रेसियस ऑर युज इन व्हेरी स्मॉल क्वांटिटी इज डन मेटिक्युलसली अँड अक्युरेटली.
म्हणजे जे वस्तू महाग आहेत आणि किंवा एकदम छोट्या प्रमाणात लागतात ते अक्युरेट मोजण्यासाठी, म्हणजे सोनं खूप प्रेशियस आहे महाग आहे. तसंच बघा, दुकानात गेलात तर तुम्ही वेलची किंवा हे असे स्मॉल क्वांटिटीमध्ये आपण घेतो, किलोमध्ये नाही घेत, मग हे वेट करण्यासाठी अक्युरेट मेजरमेंट लागतं. मग डिव्हाइस कोणते कोणते आहेत बघा, डिव्हाइस टू बी यूज फॉर धीस आर थर्मामीटर बॉडी टेम्परेचरसाठी आणि डिजिटल बॅलन्स. डिजिटल बॅलन्स ज्याच्यामध्ये तुम्ही सोनाराच्या दुकानात बघितलं असेल, एकदम स्मॉल अमाऊंट मध्ये वेट करण्यासाठी सुद्धा छोटासा बॅलन्स असतो. डिव्हाइस टू बी यूज फॉर दिस आर थर्मोमीटर अँड डिजिटल बॅलन्स. हे झालं आपलं 6 लेसनचे एक्सरसाइज. तुम्हाला परत एकदा सांगते की तुम्हाला अजून एक्सरसाइज सगळ्या लेसनचे हवे असतील तर मला कमेंटमध्ये कळवा, म्हणजे मला समजेल. तसंच अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा, तसेच व्हिडिओ लाईक करा आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे 7th स्टँडर्डच्या स्टुडंट सोबत जास्तीत जास्त शेअर करा.